सांगितलं की इंग्रजीमध्ये बोलून दाखव. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. हेच मी एक महिन्यापूर्वी बोललो तर माझ्या इतकी टीका झाली काय सांगा. माननीय भाऊंचं नाव दिल्यानंतरच कांद्याचे भाव 38 रुपये व्हायचे होते. लोकसभेत अगोदर थोडा घेतला असतं तर मी माती झालो नसतो. कांद्याने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपलं कार्य केलेलं आहे. घरामध्ये कांदा आमच्या माता भगिनींच्या डोळ्यातून अश्रू काढतो आणि लोकसभेमध्ये माझ्या डोळ्यातून तरी काढतो. कारण की जसं मी नेहमी म्हटलं आणि मी ठरवलंय कुठलाही कार्यक्रम सोडायचा नाही. तुम्ही मला बोलवा, आता फक्त कार्यक्रमच करायचे आहेत. त्यामुळे काय काळजी करायचं कोणी कारण नाही. राजकीय परिस्थिती पहा कशी आहे. आज तुम्ही सचिनबाबाच्या मुलीला इथं येऊन सांगितलं की इंग्रजीमध्ये बोलून दाखव. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. हेच मी एक महिन्यापूर्वी बोललो तर माझ्या इतकी टीका झाली काय सांगा. परिस्थितीचा फरक आहे. त्या कालावधीमध्ये जेव्हा मी इंग्रजीचं महत्व पटवून दिलं तेव्हा ते लोकांना पटलं नाही. आज तुम्ही इंग्रजी बोलणं किती महत्वाचं आहे, शिक्षित असणं किती महत्वाचं आहे, सुशिक्षित असणं किती महत्वाचं आहे, तुम्ही लोकांना जाणीव करून दिली तर लोकांनी काळ वाहतो काय हरकत नाही. काळ चालत राहतो. आणि मग मला कोणीतरी म्हटलं हे अनावरण तुमच्या हस्ते घ्यायचं. मी म्हटलं हे काय आहे. ते म्हटले हे पडदा उघडल्यानंतर तुम्हाला कांद्याचे भाव दिसतील. आणि जेव्हा तो मी पडदा उघडला तेव्हा तिथं दिसला कांदा 38 रुपये. आणि मग मला हा प्रश्न पडला की सर या बाजार समितीला माननीय भाऊंचं नाव दिल्यानंतरच कांद्याचे भाव 38 रुपये व्हायचे होते. तर लोकसभे अगोदर थोडा घेतला असतं तर मी माती झालो नसतो. कांद्याने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपलं कार्य केलेलं आहे. घरामध्ये कांदा आमच्या माता भगिनींच्या डोळ्यातून अश्रू काढतो आणि लोकसभेमध्ये माझ्या डोळ्यातून तरी काढतो.